वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एलबीएस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो पहा, आपण इयत्ता सातवीची जी सातवी कविता आहे माझी मराठी, जिच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. मुलांनो, मृणालिनी कानिटकर जोशी या कवयित्रीबद्दल थोडीशी माहिती. आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे त्यांनी लेखन केलेले आहे. सीमंतिनी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेतून सांगितली आहे. म्हणजेच मुलांनो पहा, आपल्याला ही जी कविता आहे माझी मराठी, या कवितेमध्ये आपण आपल्या ज्या भावना व्यक्त करतो त्या मराठी भाषेमध्ये व्यक्त करतो, आणि या मराठी भाषेचीच महती या कवितेतून मृणालिनी कानिटकर जोशी या कवयित्रीने केलेली आहे. मुलांनो पहा, कविता वाचन करण्याअगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मुलांनो, तुम्ही काल रात्री कोणते स्वप्न पाहिले? पहा मुलांनो, मी तुम्हाला हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जो मनामध्ये विचार करायला सुरुवात केला आहे तो विचारही मराठीच्या शब्दांमध्येच असेल. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये आपल्या भावना व्यक्त करता. म्हणजेच आपली मराठी भाषा ही आपल्या ज्या भावना असतात त्यांना अर्थ देते. मुलांनो, त्याच मराठी भाषेची महती थोरवी आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत. तर मुलांनो चला आपण ही कविता सर्वप्रथम वाचन करूया. तुम्हीही माझ्याबरोबर ही कविता वाचण्याची सराव करा. म्हणजेच काय तर मी वाचत असताना तुम्ही ही कविता वाचण्याचा प्रयत्न करा. माझी मराठी, कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तर आई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणी शीतल. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेओनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेची अमृत प्राशेल तो भाग्यवंत, माझ्या भाषेची अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असं कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. तर मुलांनो पहा, आपण ही जी कविता आत्ता वाचली त्या कवितेतून, कवितेच्या शब्दांतूनच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मराठी भाषेची महती या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. तर मुलांनो पहा, आपण ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण या कवितेला एक सुंदर अशी चाल लावूया. मुलांनो सर्वप्रथम मी कविता तालासुरात म्हणते आणि तुम्हीही ती सर्वप्रथम ऐका आणि म्हणण्याचा प्रयत्न करा. चला तर मुलांनो, इयत्ता सातवी माझी मराठी, मृणालिनी कानिटकर जोशी. म्हणजेच काय तर इयत्ता सातवीतील सातवी कविता माझी मराठी आणि जिच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, तिच्या राहावे ऋणात हो नये उतराई, हो नये उतराई. माझी भाषा माझी आई, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना दे, अर्थ भावनांना देई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मूल, रत्न
वाचनाचे मूल कधी तप्त लोहा परी कधी चांदणी शीतल कधी चांदणी शीतल तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मूल रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली माझी मराठी भिजली लेऊनी अनान बोली माझी मराठी सजली माझी मराठी सजली रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली माझ्या भाषेचे अमृत प्राशे लतो भाग्यवंत प्राशे लतो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ असो कोणताही पंथ माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी काय वर्णावी थोरवी दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी माझ्या मराठीची ओवी माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। तर पहा मुलांनो, आपण ही कविता एक चाल लावून म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मुलांनो, तुम्हीही ही कविता अशा पद्धतीने या चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करता करता तुमचा सरावही होऊन जाणार आहे। तर मुलांनो, आवडली की नाही आपली कविता? हो ना? तर आपण हिचा जो भावार्थ आहे म्हणजेच या माझी मराठी या कवितेचा भावार्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर मुलांनो, तुम्हाला ही कवितेची चाल आवडली ना? तर आता ही कवितेची चाल तुम्ही घरी प्रयत्न करायचा आहे आणि ही कविता म्हणण्याचा सरावसुद्धा करायचा आहे।